इचलकरंजीतील डायनॅमिक स्पोर्ट्सच्या मैदानावर झालेल्या एकोणीस वर्षाखालील मुलांच्या खो खो स्पर्धेत डायनॅमिक अ आणि जय हिंद अ या दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आलं शिरोळ तालुका खो खो असोसिएशननं तृतीय क्रमांक पटकावला इचलकरंजीतील लक्ष्मण पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एकोणीस वर्षाखालील मुलांच्या खो खो स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या जय जय या स्पर्धेत जयहिंद अविरुद्ध सरस्वती आणि डायनॅमिक अविरुद्ध शिरोळ तालुका खो खो असोसिएशन चुरशीने उपांत्य सामने झाले चारही संघांच्या खेळाडूंनी दमदार खेळाचं प्रदर्शन घडवलं अखेर डायनामिक अ आणि जयहिंद अ या संघांनी अंतिम फेरी गाठली दोन्ही संघांच्या खेळाडूंनी आक्रमक खेळ केला पण काही तांत्रिक कारणास्तव हा सामना अंतिम टप्प्यात थांबला त्यामुळे या दोन्ही संघांना विभागून प्रथम क्रमांक देण्यात आला तृतीय क्रमांकासाठी सरस्वती आणि शिरोळ तालुका संघ यांच्यात मिनिमम चेस पद्धतीनं लढत होऊन त्यामध्ये शिरोळ तालुका संघानं विजय प्राप्त केला स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आमदार प्रकाश आवाडे राहुल आवाडे नगरसेवक मदन कारंडे सुनील पाटील शशांक बावचकर अमरजित घाटगे यांच्या हस्ते करण्यात आला